मंडळांच्या दौऱ्याची बातमी, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्यातील नेते मंडळी सरसावली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी पीक नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत, सोलापूरचा दौरा ते करतील। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यामधील गावांना भेट देणार आहेत, तर दरेकर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, तसंच कोकणातील देखील नुकसानीचा आढावा घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामती तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिली, करहा आणि नीरा नदीला आलेल्या पुराची तसंच इंदापूर तालुक्यातील सणसर निमगाव केतकी परिसराची देखील पाहणी त्यांनी केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी पीक नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत। परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर उस्मानाबादला पावसाचा मोठा फटका बसलाय। उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारेच पाहणी आणि आढावा घेत असल्याची टीका विरोधकांनी आतापर्यंत केली होती। शिवाय विरोधी पक्षनेत्यांचा सोमवारपासून दौरा सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। मी दुपारपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा पंढरपूर असा तिकडच्या भागाचा दौरा करून आता तुमच्या समोर आलेलो आहे। मुख्यमंत्री महोदय देखील सोमवारी सोलापूरला येऊन अक्कलकोटचा पासून ते दौरा त्या ठिकाणी करतायत। उद्या पवारसाहेब देखील माझ्या माहितीप्रमाणे तुळजापूरचा आणि लातूरच्या परिसरातला दौरा करणार आहेत। सांगायचं तात्पर्य की प्रत्येकजण आमदार लोक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये फिरतायत, सगळेजण त्या ठिकाणी पुन्हा माणसांना सावरण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम हे करतायत। उद्धव ठाकरेंचा सोलापूर दौरा कसा असेल आपण ते ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। बघा, मुख्यमंत्री उद्या सोलापूर दौऱ्यावर आहेत। सोमवारी सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल। सकाळी 10:15 अक्कलकोटमधील सांगवी खुर्दच्या शेतामध्ये जाऊन ते पाहणी करतील नुकसानाची। 11 वाजता बोरी नदी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करतील। 11:30 अक्कलकोटच्या हत्ती तलावाची पाहणी करतील। तर दुपारी 12 वाजता रामपूरमधील पिकांचं जे नुकसान झालं त्याची पाहणी करतील। 12:30 बोरी उमरगेतील घरांचे नुकसान पाहणी करतील। 3 वाजता पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेतील, सूचना करतील आणि त्यानंतर सोलापूर विमानतळावरून ते मुंबईकडे रवाना होतील। बोरखेडा हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। मृत मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याची प्राथमिक माहितीही समोर आली। हे आहेत बोरखेडाचे नरराक्षस। याच नरराक्षसांनी 4 निष्पाप भावंडांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली। बोरखेडा शिवारातल्या या हत्याकांडानं संपूर्ण राज्य हादरलं। पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली। अटक केलेले आरोपी हे मृत मुलाच्या भावाचे मित्र असल्याची माहिती, मृत मुलीवर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं। रेप आणि मर्डर अशा पद्धतीची ही केस आहे, या संदर्भात आपल्याकडे काय नेमका घटनाक्रम काय म्हणून त्याने सांगितलं की पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे। पॉझिटिव्ह एव्हिडन्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे। गृहमंत्र्यांनी बोरखेडा शिवारात जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून उज्ज्वल निगम हे खटला लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। हा ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅक वर आम्ही चालू आणि उज्ज्वल निकम यांना ही स्पेशल पीपी म्हणून आम्ही इथं घोषित करतो, त्यांच्या माध्यमातून हे केस पुढे चालवण्यात येईल की जेणेकरून नियमानुसार जे काही पुढे आपली कोर्टामध्ये केस चालली त्या पद्धतीनं लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर याचा निर्णय लागला पाहिजे, या पद्धतीनं ही केस आहे। कठोर कायदे करूनही महिला अत्याचार थांबत नाहीये, त्यामुळे आहे ते कायदे गुन्हेगारांवर जरब बसवण्यात कमी आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय। वाल्मिक जोशीसह प्रशांत परदेशी, झी मीडिया, जळगाव। पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्यातील नेते मंडळी सरसावली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी पीक नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातल्या गावांना भेट देणार आहेत, तर दरेकर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। फोटो दादा तू थोडा खाली आला।
अरे फ्लॅट ओ दादा फ्लॅट अडवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. करा आणि नीरा नदीला आलेल्या पुराची तसंच इंदापूर तालुक्यातील सणसर नेमगाव केतकी परिसराची पाहणी केली. पुढच्या बातमीकडे, यंदाच्या सर्वच धार्मिक राजकीय कार्यक्रमांवर यंदा कोरोनाचा सावट आहे, त्याला शिवसेनेचा दसरा मेळावाही अपवाद नाही. यंदाचा मेळावा ऐतिहासिक असला तरी कोरोनामुळे ऑनलाईनच घ्यावा लागणार अशी शक्यता. शिवसेनेचा दसरा मेळावा, पक्षाची स्थापना झाल्यापासून नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. विरोधकांवर घणाघाती हल्ला करणारी आणि पक्षाची पुढची धोरणं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणारी विक्रमी वार्षिक सभा. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाचा यंदाचा दसरा मेळावा तर खासच. मात्र या मेळाव्यावर यंदा कोरोनाचं सावट, त्यामुळे शिवाजी पार्कवर भगवं वादळ येण्याची शक्यता तशी कमीच आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होईल असं सांगितलं जात आहे. खासदार संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील सभा कशा होतात ते पाहून निर्णय घेऊ असं सांगत नवं पिल्लू सोडलंय. मी आजच वाचलं प्रधानमंत्री मोदीजी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहे. मी आता वाचलंय त्या कशा प्रकारे सभा घेत आहेत त्याचा मी अभ्यास करतो. इतर काही नियम वगैरे शेवटी राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे साहेब आहेत. सरकारने काही नियम केलेले आहेत, कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही, पण दसरा मेळावा मात्र 100% होणार. राऊत यांच्या या विधानानंतर विरोधकांना मात्र टीकेची आणि सल्ला देण्याची संधी मिळाली. त्यांनी अभ्यास करावा, पण अभ्यासाचा पॅटर्न सारखा बदलू नये. कारण राम मंदिराचं उद्घाटन ऑनलाईन करण्याची सूचना देणारे आपला पण शिवाजी पार्कचा मेळावा ऑनलाईन घेतला तर काय होईल. त्याच्यामुळे आपल्यासाठी आपल्याला फिजिकल हवाय आणि राम मंदिराचं उद्घाटन ऑनलाईन पाहिजे. त्यामुळे पॅटर्न सारखा सारखा संजय राऊतांनी बदलू नये. अभ्यास पूर्ण करावा, वर्षाची एकदाच परीक्षा द्यावी. बिहारमधलं एखादं शहर आणि कोरोनाचं हॉटस्पॉट असलेली मुंबई यांच्या परिस्थितीत फरक आहे आणि त्याची शिवसेनेला जाणीव असणार. दसरा मेळावा नेमका कसा होतो याची शिवसेनेसह महाराष्ट्राला उत्सुकता आहे. कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राज्यातील मदरशांवरून आता राजकारण तापलंय. शिवसेनेच्या हिंदुत्वाला डिवचण्यासाठी भाजपनं राज्यातील मदरसे बंद करण्याचं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय. तर मदरशांबाबत भाजपची भूमिका दुटप्पी आणि दांभिक असल्याच्या पुराव्यांचा आरोप करत काँग्रेसनं या वादात उडी घेतली. मदरशांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं असं आव्हान भाजपने दिलंय. मदरसे आणि तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी अशी मागणी भाजपने केली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्य सरकारची आर्थिक मदत मदरशांना महाराष्ट्रातली तात्काळ बंद करावी अशी मागणी मी आज पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सर्वसामान्य शाळेत मुस्लिम समाजातल्या मुलांना सम्मिलित करून घेऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा पाऊल उचलावे. भाजपने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस धावून आली आहे. मदरशांबाबत भाजपची वाजपेयींच्या काळापासून आतापर्यंत असलेली भूमिका पुराव्यासह काँग्रेसनं समोर आणली आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं मदरशांमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका मांडली होती. 1000 मदरशांना वाजपेयी सरकारनं 539 कोटी रुपये अनुदान दिलं होतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2012 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने मदरशांच्या आधुनिकीकरणाचं आश्वासन दिलं होतं. 2014 लोकसभा निवडणुकीत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जाईल असं आश्वासन दिलं होतं. हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. जर केंद्रीय नेतृत्व त्यांना त्या ठिकाणी अशा तऱ्हेची भूमिका मांडायला देत असेल तर जो सबका विश्वास हा पूर्णपणे या सरकारचा ढासळलेला आहे यात काही शंका नाही. मोदीजी जे म्हणतात ते ढोंग आहे का हा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि त्याचं उत्तर आता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. भाजपने आता मदरशांचा मुद्दा हाती घेतला, पण काँग्रेसनं हा मुद्दा भाजपवरच उलटवण्याचा प्रयत्न केलाय. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.
अभिनेत्री कंगना राणूतच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईची बदनामी आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याबाबत तिच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नेमकं काय घडलंय बघूया. कंगनाच्या अडचणींमध्ये वाढ. गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश. धार्मिक विद्वेष पसरवल्याचा ठपका. शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्यानं टीका करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे इथल्या न्यायालयानं दिलेत. साहिल सय्यद यांच्या याचिकेवर न्यायालयानं पोलिसांना हे आदेश दिलेत. कंगनानं केलेल्या ट्विट्समध्ये मुंबईबाबत वादग्रस्त विधानं केल्याचा आरोप साहिलनं केलाय. तसंच मुस्लिम असल्यामुळे कंगनानं आपल्याला काम दिलं नाही, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असाही त्याचा आरोप आहे. याबाबत त्यानं पोलिसांकडे अर्ज दिला होता, मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यामुळे साहिलनं अखेर कोर्टात धाव घेतली. काफी प्रोडक्शनों में काम करता हूं, मुझे कहीं ऐसा नजर नहीं आता है. आज जो जितना बड़ा प्रॉब्लम हो रहा है यहाँ पे सिर्फ इन लोग की वजह से हो रहा है. रंगोली और कंगना राव, पहले कुछ नहीं था, कभी कुछ नहीं हुआ, लेकिन अभी ये दो तीन महीने से जो हो रहा है ना, जब से ये जो इनका BMC ने इलीगल जो वो तोड़ा है ऑफिस, तब से प्रॉब्लम. अरे भाई तुम्हारी प्रॉब्लम जो है BMC से गवर्नमेंट को बीच में क्यों ला रही हो? जी आमची रिक्वेस्ट होती कोर्टाला 153A 124A 295A त्या सेक्शन दरवे फर्दर इन्व्हेस्टिगेशन व्हावं आमची रिक्वेस्ट होती कोर्टाला. कोर्टाने ती ॲक्सेप्ट केली आणि बांद्रा कोर्टाला डायरेक्शन दिला की हे जे ह्यांची कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्यात यावे. त्यानंतर कंगनानं लगेचच ट्विट करून शिवसेनेवर तोफ टाकली आहे. नवरात्रीचा उपास कोण कोण करतंय, मी देखील उपास करतीये. दरम्यान माझ्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्रातील पप्पू सेनेनं माझा ध्यास घेतलाय. मला फार मिस करू नका, मी लवकरच तिकडे येते. एकीकडे कंगनाची आगपाखड सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल असं म्हटल्यामुळे शिवसेनाही मागे हटण्यास तयार नसल्याचं स्पष्ट झालंय. मुझे इस बारे में जानकारी नहीं. अगर कानून न्यायालय कोई कारवाई किसी के ऊपर करती है, मैं मानता हूं कि कानून का आदर करना चाहिए न्यायालय का. कोर्टाच्या आदेशामुळे अडचणी वाढणार असल्या तरी कंगनाही मागे हटणार नाही असंच दिसतंय. त्यामुळे आगामी काळात कंगना शिवसेनेतील कायदेशीर तसंच शाब्दिक सामना अधिक रंगतदार होणार असल्याचं दिसतंय. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राज्यात जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दसऱ्यापासून जिम सुरू होते. जिम मालकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांनी व्हर्च्युअल मीटिंग घेतली, त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे सामूहिक व्यायाम प्रकार स्टीम सोना बात मात्र बंदच राहणार आहे. जिमसाठी काय नियमावली असेल ती आपण पाहूया. जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरू होणार आहेत. झुंबा, स्टीम, सोना बात मात्र बंद राहील. व्यायामासाठी येणाऱ्यांना नियमांची माहिती देणं बंधनकारक असेल. जिम चालकांना व्यायामशाळेच्या वेळा मर्यादित स्वरूपात असावी. एका वेळी व्यायामासाठी मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात यावा. प्रशिक्षक स्टाफची वारंवार आरोग्य तपासणी केली जावी. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता, मास्क अनिवार्य असेल. जिमच्या आकारानुसार जास्तीत जास्त अंतर राखणं. व्यायामशाळा दर तासाला निर्जंतुक करणं आणि रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर संपूर्ण निर्जंतुकीकरण करणं हा महत्त्वाचा नियम आहे. MIMच्या प्रशिक्षण शिबिरात करोना नियमांची पायमल्ली झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये MIMचं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झालं. या शिबिरात खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण सहभागी झाले होते. या नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी मास्क घातलाच नव्हता. कार्यकर्तेही विनामास्क दिसत होते. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. MIMच्या नेते आणि कार्यकर्त्यांना करोनाची भीती वाटत नाही का असा सवाल उपस्थित केला जातो. 7 महिने सगळं करून बघितलेलं आहे. मग फक्त आपण मास्कच्या बाबतीत आता बोलणार असेल तर आम्हाला हे प्रश्न सांगायचे, विचारायचे आहे सरकारला. आपण बघा, सगळं काही उघडलेलं आहे ना. आम्हाला फक्त सरकारला हे सांगायचे आहे, आता तुम्ही मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करा, चांगली सेवा करा. आणि लोकांना हे माहीत झालेलं आहे की आपण काय काय काळजी घ्यायची आहे. जितकं शक्य होईल ते लोक.
राज्यात आज नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. पुढचे 9 दिवस राज्यात देवीचा जागर असेल. अर्थात कोरोना संकटामुळे यावर्षी भाविकांविनाच घटस्थापना करण्यात आली. 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चना करून आरती करण्यात आली. त्यानंतर 9:15 वाजता तोफेच्या सलामीनं मंदिरात घटस्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवस्थानात नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देखील शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. तर माहूर गडावर उदेग आंबे उदेच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. प्रथेप्रमाणे कुमारिकेचं पूजन करण्यात आलं. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. घरोघरी घट स्थापन झालेले आहेत. सध्या मी ऐरोली इथल्या पाटील कुटुंबामध्ये आली आहे. कोळी बांधवांचं हे कुटुंब आहे आणि इथे आपण बघतोय मूर्तीची, देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. खूप सुंदररित्या तिला सजवलेलं आहे. दागदागिन्यांनी सजवलेलं आहे. छान नथ तिच्या नाकामध्ये घातलेली आहे. आपण बघतोय फुलांची आरास आहे. साडी नेसवली आहे सुंदर. मागेही मस्त छान अशी सजावट केलेली आपल्याला बघायला मिळते आहे. खरं तर कोरोनाचा काळ आहे. जास्त उत्साहपूर्णरित्या आपण साजरा करू शकत नाही आहे नवरात्र. मात्र पाटील कुटुंबियांनी त्यांची परंपरा कायम ठेवलेली आहे. आपण समोर बघतोय छान नैवेद्यसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. पुरणपोळीचा नैवेद्य आहे. फळं आहेत. अशा प्रकारे हे त्यांचं जी परंपरा आहे, 23 वर्षांची परंपरा आहे, ती अजूनही सुरूच आहे. आपल्यासोबत कुटुंबीय आहे पाटील कुटुंबीय. सर काय सांगाल, खरं तर कोरोनाचा काळ आहे. बाहेर फारसा आपण उत्साहपूर्ण रित्या करू शकत नाही आहे साजरा. पण तुम्ही अजूनही परंपरा कायम ठेवली आहे, तर काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही साजरा करता? खरोखर आम्ही खूप छान साजरे करतो आहे. आज कोरोनाच्या महामारीमुळे आज आम्हाला जास्त काय सजावट करायला भेटली नाही. तरी आम्ही आमचं कुटुंब एकत्र येऊन, आमच्या काकांची मुलं पण असतात, ते कुटुंब एकत्र येऊन आम्ही सजावट करतो आहे. आणि ते आमची खूप सजावट चांगली असते. अजून साडी वगैरे नेसतो, दागदागिने देवीला घालतो आणि मागचं बॅकग्राऊंड हे तरी यावर्षी काहीच नाही. आम्ही बऱ्याच वेळा आम्ही विधान भवन वगैरे आम्ही बनवलेलं होतं. एक वेळा सावली हाकेला धावली, चंदू पाटले आणि चंदू पाटलेच्या कुटुंब्याला फावली. एक वेळा देवीचं फार आमच्यावर योगदान आहे आणि सातत्याने मी एकविरा देवीला जात असतो आहे. सकाळी पहाटे अभिषेक असतो आहे. अभिषेक झाल्यानंतर आईची आरती होत असतो आहे आणि आरती सोहळा झाल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आईच्या फार गाणे गात असतात. सर्व महिला एकत्र येऊन आईला फार चांगलं गाण्याने बोलून तिचं सजवलेली असते. धन्यवाद सर. तर आपण बघितलं 23 वर्षांची परंपरा आहे पाटील कुटुंबियांची, ती अजूनही अशीच सुरू आहे. आणि हा नवरात्रीचे हे 9 दिवस ते असंच उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह रुचा वजे, झी मीडिया, मुंबई. पुण्यातल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव साध्या पद्धतीनं साजरा होतोय. विशेष म्हणजे यंदा देवीची पूजा आणि घटस्थापना डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाला आहे. मात्र यंदा नवरात्रीचा उत्सव हा कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे बऱ्याचशा मंदिरांमध्ये हा साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो आहे. मी आत्ता उभा आहे पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात. खरं तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पारंपरिक पूजा आणि रोषणाईसाठी प्रसिद्ध असतं. दरवर्षी या मंदिरामध्ये वेगळ्या पद्धतीची रोषणाई आणि जी पूजा केली जाते, जी घटस्थापना केली जाते, हे पारंपरिक पद्धतीने केलं होतं. यंदा मात्र त्यांनी ह्या सगळ्याला फुलस्टॉप देऊन हे सगळं साध्या पद्धतीने केलेलं आहे. ही जी पूजा आहे, ही पूजा आहे मंदिरातली, ही पारंपरिक पद्धतीची असते. यंदा मात्र ह्या देवीची घटस्थापना आहे हे डॉक्टरांच्या हस्ते या ठिकाणी आज त्यांनी केलेलं आहे. आपल्या सोबत मंदिराचे विश्वस्त आहेत. सर काय सांगताल, यंदाचा नवरात्र उत्सव हा अगदी तुम्ही साध्या पद्धतीने केलेला आहे? करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आम्ही एकदम साधा उत्सव करतोय. आणि आज सकाळीच करोना काळात ज्या डॉक्टर लोकांनी काम केलं, असं एका डॉक्टर दायपंत्याच्या हातेने क्षमा उपलेंचवार त्यांच्या हस्ते आम्ही आज घटस्थापना केली. कोरोनाचं संकट आहे ते लवकरात लवकर टाळावं आणि भाविकांना मंदिरं खुले करावे, याही ठिकाणी हा उद्देश किंवा संदेश जाताना या ठिकाणी दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे.